चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत द न्यू ड्रेस. हा लेसन आहे आपल्या 12th इंग्लिश न्यू सिलॅबसमधला. याचं जे कंटेंट आहे तो आहे, टायटल आहे द न्यू ड्रेस 1.5. म्हणजे हा 5वा लेसन आहे 1.5. ऑल राईट, तर आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की नक्की काय आहे या लेसनमध्ये. ठीक आहे, याचा पार्ट 1 मी ऑलरेडी बनवलं आहे. आपण पार्ट 1 पाहणं अतिशय आवश्यक आहे जर पाहिला नसेल तर, कारण मी आधीच म्हणालो आहे की हा बीइंग नेबरली इतका कॉम्प्लिकेटेड झाला आहे. आपण 11वीमध्ये बीइंग नेबरली पाहिला होता, तेवढाच डिफिकल्ट हा थोडासा लेसन मला वाटतो आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ही जी कॅरेक्टर आहे मॅबल, तिचं वागणं, तिचं इतरांशी कम्पेअर करणं आणि ह्या लेखिकेची रायटिंग स्टाईल, ही लेखिका जी आहे ते मनात येणारे कॅरेक्टरच्या मनात आपल्याला घेऊन जाते. आणि तुम्हाला माहीत आहे का, माणसाचं मन हे आजपर्यंत त्याचा कुणालाही थांग पत्ता लागला नाही. आणि अशा मनात येणारे हजारो असंख्य विचार जेव्हा लेखक पुस्तकात मांडतो तेव्हा आपलीसुद्धा ते विचार समजून घेण्याची तारांबळ उडते. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की मिसेस डॉल्वी हिने मॅबलला पार्टीसाठी बोलवलं. मॅबल एक येलो ड्रेस घालून आली, ती तिनं ओल्ड फॅशन बुक मॅगझिनमधून पाहून घेतला होता. खरं तर ती स्वतः खूप फॅशनेबल नाही आहे आणि त्याचा तिच्या त्या ड्रेसचा तिच्या मनस्थितीवर व्हायचा तो परिणाम होतो आणि ती स्वतःला इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्सचा बळी पडते आणि स्वतःला कमी समजायला, कमी लेखायला सुरुवात करते. त्यात आणखी भर कोण घालतं, अतिशय चकपक अतिशय सुंदर ड्रेस घालून आलेली रोज शॉ. आणि ती सटॅरिकल पकड करून, म्हणजे थोडक्यात एक टोमना मारते आणि तिच्या ड्रेसला, तिच्या मानसिकतेला आणखी थोडा धक्का देते. पेज नंबर 45वरचा लास्ट पॅसेज आपण पाहणार होतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कंपल्सरी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला हे कळेल. तुम्हाला सांगतो, किमान 10 वेळा हा मी स्टोरी वाचले तेव्हा मला कुठं तरी 50% हे स्टोरी कळाले, ती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पेज नंबर 45 लास्ट पॅसेज काय म्हणते पहा. वी आर ऑल लाईक फ्लाईज ट्राईंग टू क्रॉल ओव्हर द एज ऑफ द सॉसर, मॅबल थॉट अँड रिपीटेड द फ्रेज ॲज इफ शी वर क्रॉसिंग हरसेल्फ, ॲज इफ शी वर trying to find some spell to annul this pain, to make this agony endurable. Tags of Shakespeare, lines from books she had read ages ago, suddenly came to her when she was in agony and she repeated them over and over again. Flies trying to crawl. आणि काय होतं पहा, तिला अचानकपणे तिला मनात वाटतं की आपण सर्व माशांसारखे आहे, फ्लाईजसारखे आहे, जे एखाद्या बशीत पडलेल्या माशीसारखं आणि आपण त्या दुधातून किनाऱ्यावर येण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो आहे आणि अडचणी येत आहेत, डिफिकल्टीज येत आहेत, असं तिला वाटतं. आता हिचं हे जे मनातले जे विचार आहेत ते जसेच्या तसे व्हर्जिनिया वुल्फने आपल्याला सांगितलेत आणि आपल्याला मॅबलची मनस्थिती काय आहे, किती अडकल्यासारखी, किती अवघडल्यासारखी, किती एम्बॅरसिंग सिच्युएशन असेल तिची याची आपण कल्पना करू शकतो. आणि कारण काय, तर त्या पार्टीतले सगळे लोक अगदी मॉडर्न फॅशनने आलेत आणि हिचा मात्र ड्रेस ओल्ड फॅशन्ड आहे आणि म्हणून तिला अवघडल्यासारखं वाटतं आहे. मनामध्ये प्रचंड असा न्यूनगंड निर्माण झाला आहे आणि म्हणून ती स्वतःला माशीची उपमा देते. पुढं काय होतं बघा, शी रिपीटेड. आणि तुम्हाला माहीत आहे का, आपल्या मनाचा एक साधारणतः असा एक स्वभाव असतो, एक प्रवृत्ती असते की जेव्हा आपण अतिशय अडचणीत असतो तेव्हा आपण जीवन संघर्ष आहे, जीवनात अडचणी तर येणारच, जीवनाचं काय नाही, किड्या मुंग्यासारखं माणसाचं जीवन आहे, असं आपण जुन्या काही काही तत्वज्ञान स्वतःलाच सांगायला लागतो. तुम्हाला माहिती आहे का, आपण अतिशय वाईट परिस्थितीत जेव्हा कोणताच उपाय माणसाला सुचत नाही तेव्हा आपण तत्वज्ञानाचा आधार घेतो, जसं की
बघू काय नशिबत आहे ते होईल किंवा देव ठेवेल तसं राहू. तसंच ही जी आहे ती म्हणते की आपण माणसं म्हणजे एखाद्या माशीसारखे आहोत जी भशीत पडलेत आणि त्या दुधातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहोत. शी रिपीटेड, इफ शी कुड से दॅट ओव्हर ऑफन इनफ अँड मेक हर सेल्फ सी द फ्लाईज शी वूड बिकम नम चिल फ्रोझन डम. नाव शी कुड सी फ्लाईज crawling slowly out of a saucer of milk with their wings stuck together and she strained and stressed standing in front of looking glass listening to Roadshaw to make herself see Roadshaw and all other people there as a flies trying to hoist themselves out of something or into something major insignificant toiling flies. But she could not see them like that. Not other people. She saw herself like that. She was a fly, but others were dragonflies, butterflies, beautiful insects, dancing, fluttering, skimming, while she alone dragged herself up out of the saucer. Envy and spite, the most distasteful of the vices were her chief faults. आणि काय होतं ती रोडशॉ तो समोरचा आरसा पार्टीतलं वातावरण हे पाहून तिला अचानक लक्षात येतं की आपण एकटेच त्या माशीसारखे आहोत. बाकीचे लोक तर अतिशय सुंदर आलेत. ते ड्रॅगनफ्लाईजसारखे आहेत, बटरफ्लाईजसारखे आहेत, ब्युटिफुल इन्सेक्ट आहेत, फुलपाखऱ्यांसारखे आहेत. ते मस्त नाचतायत, बागडतायत, स्वतःला प्रेझेंट करतायत, भाव खातायत, शान मारतायत आणि मी मात्र अडकलेल्या माशीसारखी त्या दुधात त्या बशीत धडपडते. आणि या विचाराने तिच्या मनावर आणखी दडपण येतं, आणखी दडपण येतं आणि शेजारी असणारी रोजशा तिचा जो नखरा आहे तो पाहून तिच्या त्या दडपणात न्यूनगंडात आणखी भर पडत जाते. आणि तिचे जे मूळ शत्रू आहेत द्वेष न्यूनगंड हे तिचे नेहमीचेच आहेत आणि ते तिला घेरून टाकतात असं तिला वाटतं. ती पुढं म्हणते, आय फील लाईक अ डावडी डिक्रिट हॉरिबली डिंजी ओल्ड फ्लाय शी सेड मेकिंग रॉबर्ट हॅडन स्टॉप जस्ट टू हिअर हर से दॅट जस्ट टू रिअश्युअर हरसेल्फ बाय फर्बिशिंग अप अ पुअर वीक नीड फ्रेज अँड सो शोईंग हाऊ डिटॅच्ड she was how witty that she did not feel in the least out of anything and of course Robert Hayden answered something quite polite quite insincere which she saw through instantly and said to herself directly he went again from some book lies 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 for a party make things either much more real or much less real she thought. Page number 46 वर सेकंड पॅसेज मी एक्सप्लेन करतोय. ती मॅबेलच्या मनाची स्थितीचा तुम्ही अंदाज घ्या. आय फील लाईक सम डार्टी डिक्रिट हॉरिबली डिंजी ओल्ड फ्लाय. किती मानसिकता ढासळलेली आहे, मेंटल क्रायसिस आहे पहा ह्या न्यूनगंडचा. तिला वाटतं की ते एक जुनाट म्हातारी ओल्ड माशीसारखी आहे. आणि हा जो उच्चार आहे ती मुद्दामून जोरात करते कारण शेजारून जात असलेला रॉबर्ट हॅडन त्याला ते ऐकू जावं आणि त्यानं त्याच्यावर काहीतरी कमेंट करावं, थोडंसं तिला सावरण्याचा प्रयत्न करावा. पण रॉबर्ट हॅडन काहीतरी पोलाईटली पण इनसिन्सिअर काहीतरी बोलतो. काय म्हणतो की ती आणखी तत्वज्ञानाच्या दुनियेत जाते, आणखी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. खरं तर रॉबर्ट हॅडनसुद्धा तिला काही सपोर्ट करत नाही तिच्या मानसिकतेला. ती म्हणते, खोटं आहे सगळं काही खोटं आहे. पार्टीमध्ये एकतर लोक अधिक वास्तववादी बनण्याचा प्रयत्न करतात पण ते खोटं आहे, किंवा थोडं कमी वास्तविक बनण्याचा प्रयत्न करतात असं तिला वाटतं. शी सॉ इन अ फ्लॅश टू द बॉटम ऑफ रॉबर्ट हॅडन्स हार्ट. शी सॉ थ्रू एव्हरीथिंग. शी सॉ द ट्रूथ
This was two, this drawing room, this self, and the others false. आणि तिला वाटतं की हा सगळं खोटा आहे, ही सगळी बनवाबनव आहे आणि खरं सत्य काहीतरी वेगळंच आहे. तिला रॉबर्ट हेडनच्या मनात काय चाललंय हेही कळतं, पण सगळी लोकं कसं खोट्या मोठेपणाच्या आहारी गेलेत असं तिला वाटतं. आणि इथं एंट्री होते आणखी एका कॅरेक्टरची जिचं नाव आहे मिस मिलन. आणि ही जी कॅरेक्टर आहे ही थोडीशी पॉझिटिव्ह आहे. ती काय म्हणते बघा, मिस मिलन्स लिटल वर्क रूम वॉज रिअली टेरिबली हॉट, स्टफी, सॉर्डिड. इट स्मेल्ट ऑफ क्लोथ्स अँड कॅबेज कुकिंग अँड एट वेन मिस मिलन पुट द ग्लास इन हर हँड अँड शी लुक्ड ॲट हरसेल्फ विथ अ ड्रेस ऑन, फिनिश्ड अँड एक्स्ट्राऑर्डनरी ब्लिस शॉट थ्रू हर हार्ट, सफ्यूज्ड विथ लाईट, शी स्प्रँग इन टू एक्झिस्टन्स, रीड ऑफ केअर्स अँड रिंकल्स. वॉट शी हॅड ड्रीम्ड ऑफ हरसेल्फ वॉज देअर, अ ब्युटिफुल वुमन. मिस मिलनबद्दल ती उदाहरण देते, ती सांगते की कसं हा सगळा खोट्याचा बाजार आहे, कसं सगळी ही बनावटी आहे. ती आठवते मिस मिलनची वर्करूम, ड्रेसिंग रूम, किचन, तिचं घर, तो अस्ताव्यस्त पडलेला सगळं किचनचं मटेरियल, कॅबेज, क्लोथ्स, त्याची दुर्गंध. आणि हे सगळं असलं सगळं खरं वास्तव असताना सुद्धा मिस मिलन एवढं चांगलं ड्रेसिंग करून, तिचं दुःख विसरून, तिच्या रिंकल्स विसरून, म्हणजे चेहऱ्यावरचे सुरकत्या, तिचं सर्व काही या ज्या खऱ्या भानगडे आहेत त्या मागं सोडून मोठेपणाच्या खोट्या आविर्भावात जेव्हा ती एक झगमग नवा ड्रेस ऑन पुट ऑन करते आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन येते, तेव्हा खरं काय आणि खोटं काय याच्यात कन्फ्युजन होतं मॅबेलला. आणि मॅबेलला वाटतं की कशा पद्धतीनं लोक जीवन जगतात. जस्ट फॉर अ सेकंड शी हॅड नॉट डेअर्ड लुक लॉंगर. मिस मिलन वॉन्टेड टू नो अबाउट द लेंथ ऑफ द स्कर्ट. देअर लुक्ड ॲट हर फ्रेम्ड इन द स्कर्लपिंग मॅगनी, अ ग्रे व्हाईट मिस्टेरियसली स्माइलिंग चार्मिंग गर्ल, द कोर ऑफ हरसेल्फ, द सोल ऑफ हरसेल्फ. अँड इट वॉज नॉट वॅनिटी ऑनली, नॉट ओनली सेल्फ लव दॅट मेड हर थिंक इट गुड, टेंडर अँड ट्रू. मिस मिलन सेड दॅट द स्कर्ट कुड नॉट वेल बी लॉंगर इफ एनिथिंग द स्कर्ट. मिस मिलनचं सामना होतोय मॅबेलसोबत. मॅबेलला ती सुंदर, स्वच्छ, निर्मळ मनाची वाटते. तिला हेही लक्षात येतं की हिचं सगळं काही खोटारड जे जग आहे, जे वास्तव आहे ते वेगळं आणि हिचं प्रेझेंटेशन वेगळं आहे, तरीसुद्धा ती चांगल्या मनाची वाटते. कारण मिस मिलन मॅबेलला तिच्या न्यू ड्रेसच्या स्कर्टच्या लेंथबद्दल बोलते आणि ती खऱ्या प्रामाणिकपणे सांगते मिस मिलन मॅबेलला की स्कर्टची लांबी थोडी लांब आहे. आणि जी स्कर्ट म्हणलं तर तो कट असला पाहिजे, तो लांब असेल तर तो स्कर्ट या कॅटेगरीत येत नाही, दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीत तो बसेल पण तो स्कर्ट असू शकत नाही. या तिच्या रिस्पॉन्समुळं मी सुरुवातीला म्हणालो की मिलन ही, मिस मिलन ही थोडी पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. कारण हिच्या अशा म्हणण्यामुळे, हिच्या खऱ्या सांगण्यामुळे मॅबेलला थोडंसं बरं वाटतं, थोडंसं छान वाटतं. कारण ती खरं बोलते, टोमणा मारत नाही. पुढे बघा लास्टच्या दोन ओळी, अडीच ओळी, पेज नंबर 46. सेड मिस मिलन पकरिंग हर फोरहेड, कन्सिडरिंग विथ ऑल हर विट्स अबाउट हर मस्ट बी शॉर्टर, अँड शी फेल्ट सडनली ऑनेस्टली फुल ऑफ लव फॉर मिस मिलन. आणि मिस मिलन खरं सांगते की स्कर्ट थोडासा शॉर्ट असायला हवा होता. आणि तिच्या या प्रामाणिक मतामुळं मॅबेलच्या मनामध्ये तिच्याबद्दल खूप मोठं प्रेम निर्माण होतं, तिला खूप छान वाटतं. आणि तिला वाटतं की सगळी माणसं अशीच असली पाहिजे, त्यांनी लोकांना क्रिटिसाईज करताना थोडंसं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, लोकांच्या मनाचा विचार केला पाहिजे, खोटेपणाचा आव न आणता जे वास्तव आहे ते मांडलं पाहिजे. आणि या सगळ्या ह्याच्यामुळं या मॅबेलला तो जो दुःख आहे, त्रास आहे, न्यूनगंड आहे ते सहन करण्याची थोडीशी शक्ती मिळते. आणि आता आपण इथं थांबतोय.
पार्ट 3 मी लवकरच देणार आहे मित्रांनो. आपण पेज नंबर 47 आहोत. 47 फर्स्ट पॅसेजपर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आय एम फिलिंग रिअली सॉरी, हा लेसन खूपच लॉंग होत आहे पण ना विलाज आहे, आपल्याला शिकावंच लागेल. चला, हा लेसन कसा वाटला नक्की कमेंट करा. तुम्ही जेवढे जास्त लाईक कराल तेवढे फास्ट व्हिडिओ माझ्याकडून येत राहतील.